नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? जपानमध्ये सध्या वसंत ऋतू चालू आहे. वसंत म्हणजे स्प्रिंग. आणि आपण आलोय शोवा मेमोरियल पार्क मध्ये. चला जपान मधला वसंतोत्सव अनुभवूया. पार्क मध्ये जायसाठी 450 येनचं तिकीट काढावं लागतं. आधी ते काढून घेऊया. हे तिकीट आपलं आपल्याला काढायचं आहे. पैसे टाकायच्या स्लॉटमधनं पैसे टाकले की ते स्क्रीनवर रिफ्लेक्ट होतं, आपण किती पैसे टाकलेत, अजून किती शिल्लक आहेत. आणि मशीनला पुरेसे पैसे मिळाले की खालच्या स्लॉटमधनं आपलं तिकीट बाहेर येतं. आपलं झालेलं स्वागत ऐकलं ना, म्हणजे त्यांनी पहिला मला तिकीट कुठं टाकायचं ते सांगितलं. आणि तिकीट टाकल्यानंतर ते सगळेजण इराशाय मासे म्हणाले. इराशाय मासे म्हणजे वेलकम. जपानमध्ये फिरताना तुम्हाला हा इराशाय मासे शब्द खूप वेळा ऐकायला मिळेल, कारण हे स्वागत आपलं बऱ्याच ठिकाणी होत असतं. आपण मॉलमध्ये गेलो किंवा अगदी एखाद्या साध्या दुकानात जरी गेलो तरीसुद्धा तिथं इराशाय मासे असं म्हणून आपलं स्वागत करतात. हे पार्क जपानमधलं खूप मोठं नॅशनल पार्क आहे आणि इथं ज्या त्या ऋतूमध्ये असणारी फुलं नेहमीच बहरलेली असतात. आपण ऑटममध्ये याच बागेत आलेलो, त्यावेळी निष्पर्ण असणाऱ्या झाडांना आता छान पालवी फुटली आहे. या संपूर्ण पार्कचं क्षेत्रफळ 408 acres आहे, म्हणजे साधारण 16,53,000 स्क्वेअर मीटर वगैरे. त्यामुळं खूप चालायला लागतं. इथली फुलं बघून मी तर फुलांशी रिलेटेड गाणी गुणगुणायला लागली आहे. या भागात जवळपास 40,000 वर झुडपं आहेत आणि मुख्यतः इथली फुलं ही अझेलिया आहेत. अझेलियाचे वेगवेगळे रंग आपल्याला इथं दिसत आहेत. खूप छान व्हरायटी आहे. स्प्रिंगमध्ये साधारण इथं फ्लॉवर फेस्टिवल असतो आणि त्याचं कॅलेंडर या बागेच्या वेबसाईटवर मिळतं. म्हणजे कुठल्या तारखेपासून कुठल्या तारखेपर्यंत कुठल्या फुलांचा सीझन आहे वगैरे सगळी माहिती त्याच्यावर लिहिलेली असती. आणि त्याच्याशिवाय कुठली फुलं किती उमलली आहेत हा रिपोर्टसुद्धा त्याच्यावर असतो. पार्कच्या मध्यभागी साधारण 11 acres एरियामध्ये ही अशी रिकामी जागा आहे, त्याला मिन्नानो हाराप्पा असं म्हणतात. हाराप्पा म्हणजे पठार किंवा मोकळी जागा. मिन्नानो हाराप्पा म्हणजे सगळ्यांसाठीची मोकळी जागा. सध्या इथं टेम्परेचर म्हणाल तर 12 to 14 एवढ्या रेंजमध्ये आहे, त्यामुळं छान प्लीझंट वाटतंय. खूप थंडी नाही आणि उकडतही नाही. इथं वाटेत रेपसीडचे झाड आहेत. पिवळी फुलं असणारी ही झाडं खूप मस्त दिसत आहेत. आपल्याकडं मोहरीचं झाड असतं तसंच काहीसं, पण मोहरी नाही आहे. या रेपसीड्सचं तेल इथं बाजारात मिळतं. ही अशी झाडं बघितलेलं तुम्हाला आठवत आहे का? इथं बागेकडनं फोटोबूथ ठेवलेत. फोटोबूथ म्हणजे हे जे दरवाजासारखं दिसतंय ते. आणि आपण तिथं उभारून मग फोटो काढून घ्यायचे आपले. ते काढून घ्यायसाठी पण वेगळी रांग आहे. पण आयडिया भारी आहे.
आणि इथं आहे या बागेतलं सध्याचं प्रमुख आकर्षण ट्युलिप गार्डन. इथं 185 वेगवेगळ्या प्रकारचे जवळपास 2,00,000 ट्युलिप्स आहेत. खूप मस्त आणि प्रसन्न वाटते आता इथं. हे ट्युलिप गार्डन बघायला आता इथं खूप लोक आली आहेत, पण ही बाग खूप मोठी आहे त्यामुळं त्या लोकांचा गोंधळ गोंगाट वगैरे फारसा काही जाणवत नाहीये. हे बघून तर मला बच्चनचा सिलसिलाच आठवला, कारण त्यात नाही का आपल्याला गुलाब म्हणून ट्युलिप्स दाखवलेले, आणि त्यावेळी बऱ्याच जणांना हे समजलंच नव्हतं की ते ट्युलिप्स आहेत गुलाब नाहीत. असं वाटतंय फुलांना आणि गाण्यांना कशालाच तोटा नाही आहे इथं. आणि इथं नेमोफिलियाचं गार्डन आहे, त्यांना बेबी ब्लू आईज असं पण म्हणतात. लांबच्या लांब पसरलेली ही लाखो फुलं बघणं म्हणजे दृष्टीसुख आहे खरं तर. मला असं वाटतंय की आपण ढगातनं चाललोय किंवा मग या सगळ्या चांदण्या अंथरल्यात खाली. तर असा होता जपानचा वसंतोत्सव, म्हणजे वसंत ऋतूतली फुलं आणि गाणी यांचा संगम. तरी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा, आणि व्हिडिओ बघून झाल्यावर तुम्ही कुठलं गाणं गुणगुणलं ते सुद्धा सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा, म्हणजे जपानची माहिती आपल्या मराठीतनं तुमच्यापर्यंत पोहोचेल. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासोबत, तोपर्यंत बाय बाय.